नमस्कार, मी निकिता, सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण आलो आहोत जीम टॉकीजच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण या रेड कार्पेटवर, आणि आपल्यासोबत आपला सगळ्यांचा लाडका शुभंकर आहे. हॅलो शुभंकर, कसा आहेस? मस्त मस्त, हाऊ यू? मी पण मस्त. सगळ्यात पहिलं आज तू खूप आम्हाला वेगळ्या लुकमध्ये दिसतोय, तुझ्या लुकबद्दल काय सांगशील? एक तर मलाच खूप आवडत आहे, आणि म्हणजे मी घरून जेव्हा येत होतो तेव्हा पण सगळे असे होते की हा कोण आहे, हा हे कोण चाललंय. आणि पण मला हे अटेन्शन, मला हे प्रेम, मला नेहमीच खूप आवडतं, आणि माझा प्रयत्न असतोच की काहीतरी आपण वेगळं करावं आणि सगळ्यांपासून कुठेतरी स्टँड आउट व्हावं. पण ते किती असलं तरी दिस इज मी, म्हणजे ही आय गेस मी ह्याच्यात खूप कम्फर्टेबल आहे आणि मी खूप चांगल्या प्रकारे कॅरी करू शकतो. सो तसंच दॅट इज माय लुक. 2023 तुला खूप लकी गेला आहे, निमित्त वेड सिनेमा. सो तुझा एकंदरीत अनुभव कसा होता? खूप जबरदस्त. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण स्वप्नात कधीतरी असा विचार करतो की एक आपली खूप कमालीची फिल्म असेल, ती लोकांना खूप आवडेल आणि लोक खूप प्रेम देतील, खूप त्याला अवॉर्ड्स मिळतील, आपलं आपल्याला नॉमिनेशन मिळेल, आपल्याला अवॉर्ड्स मिळेल. सो हे सगळं ना असं स्वप्नमय होतं आणि ते कुठेतरी खरं झालं. आणि मी खूप खूप धन्यवाद सांगेन रितेश सरांना, जेनिलिया मॅमला, कारण की हे त्यांच्याशिवाय हे शक्य झालंच नसतं. आणि मी खूप लकी आहे की त्यांच्याबरोबर मला ही संधी मिळाली आणि लोकांनी एवढं प्रेम दिलं. तर हे अख्खंच्या अख्खं वर्ष लोकांनी ज्या प्रकारे प्रेम दिलं आहे, मग आय फील की हे प्रेम तसंच पुढच्या वर्षी पण, ह्या वर्षी पण त्यांनी देवा आणि सातत्याने द्यायलाच पाहिजे. आणि फक्त वेडलाच नाही तर मराठी इंडस्ट्रीमध्ये अजून भरपूर सिनेमे आले मराठीत आणि त्या सगळ्या सिनेमांना खूप प्रेम दिलं लोकांनी आणि हेच प्रेम चालू राहावं बस. मी बिंग अ स्टार किडनॅप असं कुठेच झळकलं नव्हतं की शुभंकर तावडे अमुक अमुक व्यक्तीचा मुलगा आहे. आणि मी जेव्हा तुझ्या बाबांचा इंटरव्ह्यू घेतला होता ना, तेव्हा मी त्यांना म्हटलं की शुभंकर एवढं छान काम करतोय, तुम्हाला कसं वाटतं? छान वाटतं, अजून काय वाटणार आहे? सो ही वॉज लाईक, म्हणजे ओके हा करतोय, कारण त्याने स्वतःच्या मेहनतीवर केलं आहे. सो ही पोच पावती तुझ्यासाठी कशी आहे? म्हणजे मला खरंच खूप खूप कमाल वाटतं की ही लोक, खूप लोकांना असं वाटतं की अरे ॲक्टरचा मुलगा याच्यात तर एक आराम से मिलेगा, अरे इसके तो खून में ही है, ये तो इसको तो रख दो कॅमेरे के सामने तो कर लेगा. पण अशातली गोष्ट नाही, त्यासाठी खूप मेहनत केली आहे, खूप शिव्या खाल्ल्या आहेत कॉलेजमध्ये, लोकांनी काय काय सांगितलं आहे, लोकांनी खूप काय बोललं आहे, चेष्टा केली आहे. पण त्याच्यामुळेच आपण घडतो, त्याच्यामुळेच हे कॉन्फिडन्स तयार होतो. आणि त्यानंतर माझ्या क्राफ्टवरती, माझ्या अभिनयावरती मी खूप मेहनत घेतली, मी टेक्निकल त्याचं एक प्रॉपर शिक्षण घेतलं आहे त्याचं. आणि त्यानंतर मला वडिलांनी त्याच्या आधी सांगितलं होतं की प्रॉपर शिक्षण घेतल्याशिवाय, की प्रॉपर तू तयार झाल्याशिवाय आपण जायचं नाही, तयार हो छान आणि त्याच्यानंतरच ह्या क्षेत्रात पावडा. सो त्यांचंच ऐकत आलो आहे आणि ते त्यांचंच ऐकल्यामुळे मी आता इथवर आहे. तुझे काही अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत जे आमच्या चाहत्यांसोबत तुला शेअर करावेसे वाटतात? 19 जानेवारीला माझा 8-2-75 हा सिनेमा येतो आहे आणि 8 मार्चला कन्नी हा सिनेमा येतो आहे. सो असे दोन सिनेमे तरी येत आहेत आणि बरं आहे की एका गॅपनंतर येत आहेत, सो लोकांना प्रॉपर वेळ मिळेल की अख्खा त्या दोघांनाही, दोन्ही चित्रपटांना तेवढा एक न्याय देता येईल त्यांना. तर मी खूप एक्सायटेड आहे या दोन्ही सिनेमाबाबत, कारण की खूप जवळचे सिनेमे आणि 8-2-75 तर खूप महत्त्वाचा सिनेमा आहे, देहदानाबद्दल हा भाष्य करतो. तर लेट्स सी, लोकांचं प्रेम आहे तर ते देतच राहतो. नक्कीच नक्कीच, तुला चाहते असंच भरभरून प्रेम करतील. थँक्यू सो मच आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्स अ लॉट.